गोष्ट प्रकर्षाने आमच्याकडे हल्ली खूप जास्ती पत्रिका यायला लागल्यात की अनुरूप मुलगा मिळत नाही किंवा अनुरूप मुलगी मिळत नाही. आता इन जनरल आपण जर बघायला गेलो आणि खोलात शिरलो तर पाहिलं तर मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, म्हणजे मुली खूप जास्ती शिकलेल्या आहेत. त्यावर हुकूम काही समाजामध्ये तशा पद्धतीची शिकलेली मुलं नाहीत. अच्छा, हा एक कारण. म्हणजे आपण वास्तूत तर कारण लपलंय त्याचा तर विचार करणारच आहोत, पण इन जनरल पूर्वीच्या काळी कसं असायचं की हा हे बघ ही मुलगी हिच्याशी तुला लग्न करायचं किंवा हा मुलगा याच्याशी तुला लग्न करायचं, तिथं तो विषय क्लोज व्हायचा. पण आता काय झालंय की चॉईस झालेली आहे, मुलीच्या पसंतीने किंवा मुलाच्या पसंतीनेच विवाह होतो. आणि तसं बघायला गेलं तर मुलीच्या पसंतीला आता खूप जास्ती महत्व आलंय, त्यामुळे हल्ली मुलांचे विवाह ठरताना अत्यंत मारामार होतीये. किंबहुना चांगल्या अनुरूप मुलींना सुद्धा चांगली मुलं मिळत नाही, यामागं कारणीभूत कदाचित त्यांचं जास्ती शिक्षण झालेलं, त्यांच्या खूप जास्ती अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळं ते विवाहामध्ये अडथळे निर्माण होतात. हे झालं इन जनरल. ज्यावेळेस आम्ही कोणत्याही पत्रिका पाहायला घेतो त्यावेळेस एक ठराविक प्रश्न नेहमी असा समोर डोळ्यासमोर येतो की खूपच बारीक बघायचं, चिकित्सक प्रवृत्ती, असाच मुलगा पाहिजे, तसाच मुलगा पाहिजे, करिअर खूप ओरिएंटेशन आहेत, करिअर ओरिएंटेड खूप असतात. काही मुली फार अगदी 35 वर्षाच्या झाल्या तरी त्यांच्या करिअरकडे लक्ष असतं. आपलं माणसाचं जीवन जर आपण 60-70 वर्ष 80 वर्षाचं जर कल्पलं तर आपलं साधारणपणे 25 ते 30 या दरम्यान आपला विवाह व्हायलाच पाहिजे, कारण त्यानंतर जी मुलं बाळ होतील ती तुमच्या हाताशी येतील. पण मग करिअरच्या नावाखाली ज्यावेळेस आपण खूप शिक्षण घेतो, मी असं म्हणत नाही की त्यासाठी तुम्ही शिक्षण घेतलं नाही पाहिजे किंवा तुम्ही तुमच्या करिअरकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असातला मुळात विषय नाहीये, पण माणूस जेव्हा जन्म घेतो त्यावेळेस सांसारिक जीवन हे प्रत्येक माणसाला हवंच असतं. पण एखाद्या स्त्रीला सांसारिक जीवनात इंटरेस्टच नसेल, तिला फक्त जर करिअरच करायचं असेल तर त्याला पण काही बोलूच शकत नाही. पण वेळेत विवाह होणं म्हणजे 25 ते 30 या वेळेमध्ये मनाजोगा पाहून आणि कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला शिकलं पाहिजे. कुठेतरी अनेक जे फाटे फोडले जातात असं मी तुला सांगतो अनुश्री, माझ्याकडे मी अशा मुली बघितल्या आहेत की बुटाची नीट नाडी बांधता आली नाही म्हणून नाकारलं. का तर म्हणे चहा बशीतून पित होता, म्हणे बशीतीत चहा ओतून पित होता. आता हे काय कारण आहेत? ग्रामीण भागामध्ये गेलो की असं म्हणतात की त्याला शेती नाही, काय शेतीशी लग्न करायचंय. काही ठिकाणी असं पाहण्यात येते की नाही त्या मुलाची आई थोडीशी उलट पालटे बोलली, तुला काय आईशी लग्न करायचंय. तात्पर्य काय की कुठे ना कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं असून सुद्धा ज्यावेळेस विवाह ठरत नाही त्यावेळेस मग वास्तूत आपण मुलगी असतात आणि जमतच नाही विवाह, कॉम्प्रोमाइज करायलाही तयार असतात, त्यावेळेस आपण थोडस वास्तूकडे डोकावलं पाहिजे. ज्यावेळेस ही मुलं नैऋत्य कोपऱ्यात शयन करतात, नैऋत्य कोपऱ्यामध्ये झोपतात, त्यावेळेस त्या मुलांच्या विवाहामध्ये बऱ्यापैकी अडथळे येतात. आणि म्हणून नैऋत्य कोपऱ्यात शयन नाही केलं पाहिजे. एखादा हॉल आहे आणि त्या हॉलच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर तो मुलगा झोपत असेल तरी सुद्धा त्याच्या त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या विवाहामध्ये अडथळे येतील. मग त्यांची झोपण्यासाठी आयडियल जी दिशा असते ती म्हणजे वायव्य कोपरा, आणि वायव्य कोपऱ्यामध्ये किंवा ईशान्य कोपऱ्यात जी मुलं मुली झोपतात त्यांच्या विवाहामध्ये बाधा येत नाही. त्यामुळे त्यांनी झोपण्याची दिशा बदलावी, वास्तूतली जास्तीत जास्त वावरण्याची दिशा बदलावी. नैऋतत्व हे जडत्व करणारं आहे, त्यामुळे जडतत्व न करता वायुतत्व चलनवलनाचं तत्व आहे. वायुतत्वामध्ये त्यांनी विवाह समस्या या विषयावरती आपण आज चर्चा करतोय आणि आपल्याकडे आलेले आहेत वास्तुज्ञ आनंद पिंपळकर. सर, तुम्ही वास्तुशास्त्र आणि विवाहांचा संबंध कसा असतो ते तर सांगितलं किंवा वास्तुशास्त्र त्याच्यावरती किती इम्पॅक्ट असतो त्याचा तेही म्हटलं तुम्ही, परंतु हे विवाह लवकर ठरावे यासाठी काही उपाय आहेत का मग वास्तूमध्ये? किंवा पुष्कळ सारे उपाय आहेत. सगळ्यात मेन म्हणजे वास्तूमध्ये आपल्या मुला किंवा मुलीचा जेव्हा विवाह इच्छुक असाल त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर तो वायव्येला शयन करता झाला पाहिजे, त्याशिवाय त्याच्या रूममध्ये जर एखादा क्रिस्टल बॉल टांगला तर फार बरं होतं. क्रिस्टल बॉल हा कोणत्याही दुकानात मिळतो, साधारण 1200-1500 रुपयापर्यंत ओरिजिनल क्रिस्टल मिळतो बरं का. आणि जे तुम्ही साधे बघता ते काचेचे गोल असतात, म्हणजे ते पडून फुटतात, तो ओरिजिनल क्रिस्टल नसतो. चांगल्या दर्जाचा क्रिस्टल ती मुलं ज्या ठिकाणी झोपतात शयन करतात त्या ठिकाणी लावून ठेवावा. याशिवाय एक साधासा सिम्पलसा उपाय आमच्या आजी पणजींपासून जो सांगण्यात येतो की एखाद्या मुलीचं ज्यावेळेस, म्हणजे हा मुलासाठी नाही मुलीसाठी विवाह आहे, की मुलीच्या
तिच्या विवाहाबद्दल ज्यावेळेस तिचे आई वडील कोणाशी बोलायला जातात आणि ती मुलगी एखाद्याला पसंत पडलेली आहे पण समोरच्या व्यक्तींचं तळ्यात मळ्यात चाललंय अशा वेळेस त्या मुलीला घरामध्ये केस मोकळे सोडून बसायला सांगितलं जायचं. हा पूर्वीच्या काळी असं म्हणायचं की जोपर्यंत ते बोलून येतात म्हणजे त्यांचे बाहेर नाही पडायचं घरातच बसायचं पण पूर्ण केस मोकळे सोडायचेत आणि ते बोलून येईपर्यंत तिने घरामध्ये म्हणजे तिने बाकीची नवी ती कर्म केली तरी चालतं पण केस मोकळे सोडून बसायचे. आता हा आमच्या आजी पणजींपासून जे काही आपण ऐकत आलोय त्यातला कितपत सत्य असत्यता हे करून बघायला हरकत नाही आम्हाला जरूर कळवा. आणि पुष्कळसे उपाय आहेत ज्या अगदीच जरट मुली आहेत तिच्यांचे विवाह ठरत कित्येक वेळा काय होतं अनुश्री की असंच पाहिजे तसंच पाहिजे म्हणणारी गाडी जाते निघून आणि परत दुसरी गाडीच येत नाही मग अशा वेळेस काय करायचं मग काहीतरी गाळ्यामध्ये येतं मग तेही येत नाही म्हणजे कित्येक वेळा असं असतं की मी कोणतेही कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे कसा का मुलगा असेना पण मी करायला तयार करायचं अशा वेळेस होत नसेल तर नैऋत्य जो कोपरा असतो आपल्या घरातला आता हा जो मी तुम्हाला उपाय सांगतोय दर्शक हो तो मी जरा काळजीपूर्वक करा. त्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर का पडदे असतील कापड असतील जळणाऱ्या गोष्टी असतील तर त्या जरा सांभाळून करा नाही तर आपल्या गुरुजींनी सांगितलंय साम टीव्हीवर म्हणून सुरू केलं असं करू नका खबरदारी घ्या. नैऋत्य कोपऱ्यामध्ये सूर्यास्त झाल्यानंतर ते रात्रीपर्यंत सूर्यास्त ते रात्र म्हणजे 12 वाजेपर्यंत संध्याकाळी साधारण 7 वाजता आपण दररोज सूर्यास्त झाला 7:30 वाजता त्यानंतर रात्री 12 पर्यंत नैऋत्य कोपऱ्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा त्या मुलीच्या किंवा मुलाच्या हातून लावायचा आहे नैऋत्य कोपऱ्यामध्ये. तो पणटीचा लावायचा नाही ती वर वात असते ना तशा पद्धतीचा दिवा लावायचा. दिवा लावताना जी वात तयार कराल ना ती वात खोबरेल तेलात भिजवायची. खोबरेल तेलात भिजवलेली वात ही त्या तिळाच्या तेलामध्ये तो उभ्या तोंडाचा जो दिवा असतो वर असतो असा नैऋत्य कोपऱ्यामध्ये लावायचा कधी सूर्यास्त ते रात्र आणि त्यानंतर पहाट ते सूर्योदय म्हणजे साधारण 4-4:30 दरम्यान सूर्य उगवायच्या आधी पहाट ते सूर्योदय या काळात पुन्हा एकदा तिचा दिवा लावायचा. अच्छा असं करायचं 21 दिवस. हा यासाठी थोडंसं लवकर उठावा लागेल. आता तो दिवा लावण्यासाठी आंघोळ करावी लागेल अर्थात म्हणजे पहाटे उठून आंघोळ करून मग तो दिवा लावायचा आहे आणि 21 दिवसांनी अनुभव सांगा. याशिवाय बीम खाली झोपू नये. बीम्स असतात घरामध्ये बीम असेल तरी सुद्धा विवाह ठरण्यात अडथळे येतात. लाल रुमाल जवळ ठेवावा. याशिवाय गुरुपुष्यामृताच्या दिवशी तुम्ही वाडाचं पान आणा त्याच्यावरती हळदीने स्वस्तिक काढा मनोभावे तुम्ही प्रार्थना करा तुमचा त्वरित विवाह व्हावा म्हणून आणि ते पान तुम्ही नदीत सोडून या. गुरुपुष्यामृताच्या दिवशी संध्याकाळी केलं तरी त्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल. याशिवाय तुळशीची रोपं घरामध्ये लावा. याशिवाय शिवलिंगावरती दूध आणि हळद मिश्रित तुम्ही अभिषेक करू शकता. काम्य अभिषेक म्हणतो तो केल्याने सुद्धा विवाहातले अडथळे दूर होतात. किंबहुना विवाहामध्ये जी हळद लावली जाते ती हळद लावल्यानंतर जी काही थोडीफार सांडते ती बऱ्याच वेळा ते हळद खेळतात. ती हळद खेळता खेळता ज्या मुलीचं लग्न ठरत नाही अशा मुलीच्या गालाला किंवा अंगाला जर ती हळद लावली तर त्याच्यामुळे सुद्धा पटकन विवाह ठरायला मदत होते. किंवा असं पूर्वी आमच्या वाडवडिलांकडनं असे तोडगे आलेत किंवा उपाय आलेत त्यामध्ये असा उपाय की जी विवाहित मुलगी ज्या खुर्चीवर बसते त्या खुर्चीवरती 2 मिनिटं तिने पटकन बसावं असं सुद्धा उपाय आहे. जरी गमतीशीर आणि पिढीजात असतील तरी करून बघायला काय हरकत नाही असं वाटतं.